कमालीची गोपनीयता बाळगत सांसदीय पथक जिल्हाभराच्या दौऱ्यावर असताना दर्यापूर मार्गे अंजनगाव पथरोट येथील संबंधित कार्यालयांना पाठ दाखवत अचलपूर येथे पंचायत समिती व दोन खासगी बँकांना भेट देत जिल्हा मुख्यालय अमरावती येथे रवाना झाल्याने धास्तावलेल्या प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. जिल्हा कार्यालयाकडून संबंधित महसूल, आरोग्य विभाग, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सांसदीय पथक भेट देणार असल्याचे सुतोवाच करतात सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. पोलीस विभागाने मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. काही कार्यालयांचा परिसर स्वच्छ करून प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढून स्वागताचे फलक लागले होते. अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील पथरोट येथे भेट देण्याची दाट शक्यता असूनही सांसदीय समितीने भेट न दिल्याने नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा पडली, मात्र अधिकाऱ्यांसह कर्मचारी सुखावले. पथरोट येथे केंद्रीय निधीतून जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा योजना साकारली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले गेले असूनही अद्याप पावेतो कार्यान्वित न झाल्याने केंद्रीय समितीची भेट देणे गरजेचे होते. स्थानिक ठिकाणी भेटी न दिल्याने जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सुधीर रसे यांनी जलस्वराज्य प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रासह पसरविलेल्या पाईपलाईन मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केंद्रीय समितीचे प्रमुख प्रताप जाधव यांच्याकडे पंचायत समिती अचलपूर येथे दिली आहे. पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पथरोट.